वायू चक्रीवादळानं मार्ग बदललेला आहे. गुजरातच्या किनाऱ्यावर आता वायू चक्रीवादळ धडकणार नाही. काही वेळांपूर्वीच ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसाची मात्र शक्यता कायम आहे. 10 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. ते आदेश देखील तसेच कायम ठेवण्यात आलेले आहेत. वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. 400 विमानसेवा आणि 70 रेल्वेगाड्या सध्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि गुजरातच्या 10 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. वायू चक्रीवादळ कुठल्याही क्षणी आता गुजरातच्या किनारपट्टीवर धडकू शकतं अशी शक्यता असा अंदाज काल रात्रीपासून वर्तवण्यात येत होता. मात्र काही वेळापूर्वीच जी काही ताजी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार वायू चक्रीवादळानं आपली दिशा आता बदलल्याचं दिसतं आहे आणि हे वादळ आता पाकिस्तानच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे वायू वादळ थेट गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार नाही आहे. मात्र या वादळाचे जे परिणाम आहेत, इतर जे परिणाम आहेत, ते मात्र अजूनही कायम असल्याचं सांगण्यात आलेलं आहे हवामान खात्यातर्फे. त्यामुळे जोरदार वारे वाहणं, मुसळधार पाऊस पडणं या गोष्टी अजूनही होऊ शकणार आहेत. Suspended for up to 15th of this June and a port warning is there. Signal is also issued, great danger signal up to 15th, and rest part of the Gujarat region like South Gujarat region will get rain at a few places and North Gujarat also may get some rain, likely to get some rain, thunderstorm and lightning in some isolated part of Gujarat. Mostly Gujarat, North Gujarat will be mostly cloudy and Kutch also will get some rain. A signal number line will be given till 15th of June. Till 15th. Okay.